नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. आपल्याला काही दुखत असेल तर सर्वात आधी तात्पुरतं बरं वाटावं म्हणून आपण एकच गोष्ट आवर्जून करतो, ते म्हणजे पेन किलर घेणं. कामाची डेडलाईन जवळ आलेली असते, प्रत्यक्ष कामापेक्षा बॉस आणि सहकाऱ्यांना सांभाळून घेण्यात जास्त एनर्जी जात असते आणि अशातच डोकं ठणकायला सुरुवात होते. अशावेळी आपल्याजवळ सर्वात सोपा उपाय असतो, तो म्हणजे वेदनाशामक गोळी, म्हणजेच पेन किलरचं सेवन करणं. एक गोळी आणि 15 मिनिटात कामाला सुरुवात, अशी परिस्थिती निर्माण होते. हे मात्र ऑफिसच्या बाबतीत नाही होता, तर घराच्या बाबतीत देखील कधीकधी चिडचिड होत असेल तर डोकेदुखी होऊ शकते, तेव्हासुद्धा पेनकिलर हा एकमेव ऑप्शन आपल्याला दिसत असतो. पोट, पाठ, कंबर, अगदी डोकंही दुखल्यावर आपण अनेकदा पेनकिलर्स खातो. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला आणि डॉक्टरकडे जायला मुळात आपल्याकडे वेळ नसतो. मग आपण काय करतो तर अगदी सहजपणे पेनकिलर्स घेऊन टाकतो. अलीकडे घसा जरी दुखत असेल किंवा छातीत जरी दुखत असेल तर लोक पेनकिलर्सचं सेवन करतायत. वेदनाशामक गोळ्यांमुळे किंवा तर पेनकिलर्समुळे फायदा हा होतो, पण तो तात्पुरता आणि काही वेळ गंभीर परिस्थितीही निर्माण होते. तर आज जाणून घेऊयात की पेनकिलर्सच्या अतिसेवनामुळे काय नुकसान होऊ शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम तुम्हाला होणाऱ्या त्रासाचे, दुखण्याचे निश्चित कारण जाणून घ्या. अगदीच असह्य दुखणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलर्स घ्या. मात्र पेनकिलर्समुळे रोग, आजार, दुखणं पूर्णपणे बरे होत नसलं तरी त्यावर तात्पुरता आराम मिळतो. जर वारंवार तुम्हाला पेनकिलर खाण्याची सवय लागली असेल आणि काही त्रास थांबत नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर उपचार करायला हवा. आता जाणून घेऊयात की पेनकिलर्स घेण्याचे काय दुष्परिणाम असतात. तुम्हाला माहीत आहे का, पेनकिलर्सचा ओव्हरडोस हा जीवघेणा ठरू शकतो. काही जण असतात जे सकाळ संध्याकाळ पेनकिलर्स घेतात, का तर त्यांना शांत झोप लागावी. पेनकिलर्सच्या अधिक सेवनाने पचनक्रिया देखील बिघडते. पेनकिलरमुळे ब्लड प्रेशरची पातळी अनियंत्रित होऊ शकते. अनेकदा ब्लड प्रेशर वाढल्याने हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. पेनकिलर्सचे अधिक सेवन करणाऱ्या लोकांना कालांतराने पेनकिलर्सचं काही असरच दिसून येत नाही. पेनकिलर जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आपण वयस्कर देखील दिसू लागतो. रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नये, कारण त्यामुळे किडनी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला जर रोज पेनकिलर खायची सवय असेल तर रोज पेनकिलर घेतल्याने यकृत संबंध समस्या उद्भवतात, त्यामुळे ते वेळीच थांबवा. अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्यासारखं वाटतं, निद्रानाश होते, तसंच अस्वस्थता वाढू लागते. पेनकिलर जास्त प्रमाणात घेतल्याने देखील रक्तदाब कमी होतो. इथे एक महत्त्वाची टिप आहे ज्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह असे आजार असलेल्यांनी कोणतीही औषधं स्वतःच्या मनाने घेऊ नये. या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांसोबत नेमक्या कोणत्या पेनकिलर योग्य ठरतील यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. आता तुम्ही म्हणाल की वेदनाशामक गोळी नाही घेतली तर पटकन बरं कसं वाटेल, त्याचं उत्तरही आम्ही देतोय. पाठ जर भरली असेल, पायाचे स्नायू दुखत असतील तर गरम पाण्याच्या पिशवीने शेक देऊ शकता, त्याने बरं वाटतं. गरम पाण्यात पाय ठेवून बसल्याने देखील बरं वाटतं. सर्दीने जर डोकं दुखत असेल तर पाण्याची वाफ घ्या. अंग दुखत असेल, स्नायू आखडल्यासारखं वाटत असतील तर स्ट्रेचेससारखे सोपे व्यायाम प्रकार देखील करता येतात. हात, पायाचे स्नायू ताणले जाऊन बरं वाटतं. रोज सकाळी उठल्यावर 5 ते 10 मिनिटे हे व्यायाम प्रकार केल्यास उत्तमच. उत्तम आहार हा तर प्रत्येक आजारावरील रामबाण उपाय आहे. सर्दी, डोकेदुखीवर आल्याचा चहा आणि सुजलेल्या भागांवर हळदीचा लेप हा उपाय सहज तुम्ही घरी करू शकता. जेवणात आले आणि हळदीचा वापर केल्याने देखील लहान मोठ्या समस्या देखील कमी होतात. त्यामुळे जर पेनकिलर खायची सवय असेल तुम्हाला तर ह्या गोष्टींची काळजी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, मुंबई.